या वेलकम ऑल. आपण व्हेरी नेक्स्ट सिनेरियोस मध्ये आपण बघतो. नाउ वी हॅव द पॉइंट दॅट वी कॉल्ड द ऍग्रो टुरिझम. आतापर्यंत आपण फार्मिंग बद्दल आपण सगळं काही इन्फॉर्मेशन घेतले आणि प्लस आपण ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे. तर बघा ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे काय, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय आणि बेसिकली वेगवेगळं फार्मिंग म्हणजे काय, तर या सगळ्याबद्दल आपण जाणकारी घेतलेली आहे. तर नेक्स्ट आपण बघूया जाणकारी आपण घेणार आहोत त्या आहेत ऍग्रो टुरिझम. तर नेक्स्ट आपण जाणकारी घेतो ते ह्या ऍग्रो टुरिझम. ऍग्रो टुरिझम बद्दल आपण बोलून घेऊया. जस्ट इन अ मोमेंट. यस यस. तर व्हॉट इज ऍग्रो टुरिझम? तर त्यालाच आपण म्हणतोय कृषी पर्यटन. त्यालाच आपण म्हणतोय कृषी पर्यटन. बघा कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवस्थेतील एक नवे क्षेत्र आहे. उष्ण कटिबंधीय देशांमध्ये विविध प्रकारचे कृषी उत्पादने होतात, त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा हा त्यामुळे कृषी पर्यटनाला मोठा वाव मिळालेला आहे. कृषी प्रधान देशातील ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला आहे. शेतकरी व त्यांचे घर, आहार, शेती व परिसर यांच्या त्याचे सर्वांचे कुतूहल व नाविन्य शहरातील लोकांना असते. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात व कृषी पर्यटनामुळे शेतकरी व गावालाही आर्थिक लाभ होत असतो. बघा त्याच्यामध्ये बेसिकली व्हॉट दे हॅव सेड इन द ऍग्रो टुरिझम. तर ऍग्रो टुरिझम इट इज दी फॉर्म ऑफ दी टू वर्ड्स. म्हणजे ऍग्रो म्हणजे ऍग्रिकल्चर अँड टुरिझम म्हणजे टुरिझम म्हणजे काय, शेती, शेती पर्यटन म्हणजे बघा किंवा कृषी पर्यटन म्हणजे कृषी आणि दुसरा शब्द पर्यटन, या दोघांना मिळून हा वर्ड बनलेला ज्याचं नाव आहे कृषी पर्यटन. त्याच्यामध्ये काय होतं की जे शहरातले माणसं आहेत, जे शहरातले माणसं, बघा प्रत्येक शहरातल्या माणसाला गावाबद्दलचे सगळे माहिती असेल असं नाही. आता बघा काही लोक हे गावाला येऊन जाऊन असतात, काही लोक गावाला राहतात, काही लोक ते गाव जवळ असल्या कारणाने त्या लोकांना गावातले काही हालचाली, गावातलं वातावरण या सगळ्याबद्दलची माहिती असते. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया की आता समजा आपण पुणे, नाशिक किंवा कोकण, आता आपण शहर आहे आपलं मुंबई, आपण राहतो कल्याण मुंबई या शहरामध्ये, त्याच्यामध्ये आपलं जे आजूबाजूला जे गाव आपण बोलायला गेलो तर ते आहे मुंबई, सॉरी ते आहे नाशिक, पुणे, सातारा किंवा कोकण. सातारा, कोकण, तर हे कसं आहेत आपल्या 3-4 तासाच्या रणावरती, जास्तीत जास्त 6 तासाच्या रणावरती, किंवा वरच्या साईडला जर आपण बघितलं जळगाव, भुसावळ, तर हे जे काय ते आपल्याकडून आपल्या म्हणजे मुंबई शहरापासून 3-7 तासाचा लांब आहे, 3-7 तासाचा रनिंग वरती लांब आहे. भले ते तुम्ही कारने जावा, भले तुम्ही बाईकने जावा किंवा भले तुम्ही ट्रेनने जावा, तरी 3-7 तासाच्या लांबीवर आहे, राईट. तर ह्याच्यानंतर आपण पुढे बघूया पुढे सिनेरियो कसं होतं. तर ह्यांना हे जे लोक आहेत हे कसे असतात, सॅटर्डे संडे किंवा अशा प्रकारचे काय सुट्टी असतील तर ते लोक जाऊन येऊन असतात म्हणजे कधी ते गावाला जातात पुन्हा येतात. बघा आपल्यापैकी काही जण असतील जे नाशिक, जळगाव किंवा नाशिक, जळगाव किंवा आपण बोलतो पुणे किंवा बेसिकली सातारा किंवा कोकणामधले जे असतील, मालवणमधले असतील, तर हे लोक काय करतात तर म्हणजे जास्तीत जास्त लोक काय करतात तर जेव्हा सुट्टी असेल 15 ऑगस्टची सुट्टी असेल किंवा 2-3 दिवस कंटिन्यू सुट्टी असतील तर ते लोक काय करतात की डायरेक्ट गावी जातात आणि गावी जाऊन येतात. म्हणजे ते काय ह्यांचाच अर्थ काय, ते गावाला येऊन जाऊन असतात आणि त्यांना गावामध्ये काय हालचाली चालू आहे, गावामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चालू आहे ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. म्हणजेच काय, आणि त्यांच्यामुळे त्या लोकांमुळे त्यांच्या मुलाबाळांना आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आपल्याला सुद्धा गावामध्ये काय चालू आहे, गावामध्ये जर शेती असेल तर शेतीबद्दलचे थोडी बहुत माहिती आपल्याला कळते. परंतु जे लोक हे परिपूर्ण शहरामध्येच मोठे झालेले, जे लोक जे परिपूर्ण शहरामध्येच राहतात, तर त्यांना गावामध्ये काय हालचाल होतात, गावातले लोक कसे राहतात, शेतकरी कसा काम करतो या गोष्टीचं त्यांना कुतूहल असतं. दे आर क्युरियस टू नो अबाउट द थिंग्स. They are very much curious to know about the thing that how does the farmer lives, how does the farmer do the farming, how does the other animal stays in this, how does the and what is the environment of the village basically. So they are curious about that, or they are curious about the scenarios, curious about to know the things of that. All right, so this is the thing. So and because of this थिंग, आणि फक्त याच कारणामुळे एक कृषी पर्यटन किंवा आपण एक ऍग्रो फार्मिंग हा जो एक नवीन डिपार्टमेंट आहे तो बाहेर आलेला आपण बघतो की याच्यामुळे याची नीड आपल्याला
नीड आपल्याला गरज आपल्याला लागलेलं बघू शकतो. म्हणजे जेणेकरून जेणेकरून जे शहरातले जे लोक आहेत ज्यांना ज्यांना गावातले रहन सहन किंवा गावातले शेतकरी किंवा गावातले जानवर गावातले जानवर म्हणजे बेसिकली गाय बैल म्हशी वगैरे हे ह्या गोष्टीबद्दल घोडे वगैरे तर या गोष्टीबद्दल बघून घ्यायचे त्यांच्याबद्दल माहिती मिळवून प्राप्त करून घ्यायचे किंवा तिथे राहणं त्यांच्या सहवासामध्ये राहून तिथलं जीवन जगण्याचे त्यांना जे कुतूहल असते जे क्युरियोसिटी असते ते या ऍग्रो ऍग्रो टुरिझमच्या डिपार्टमेंट थ्रू किंवा या ऍग्रो टुरिझममुळे किंवा कृषी पर्यटनामुळे ती पूर्ण केली जाते. आणि ह्याचमुळे काय होतं त्यामुळे जो शेतकरी ज्याच्या घरी लोक जास्त राहतात तो शेतकरी आणि प्लस ते जे तो गाव आहे त्यांना आर्थिक हेल्प होते त्यांना आर्थिक म्हणजे काय इकॉनॉमिकली त्यांना एक थोडंसं थोडं बेनिफिट होत असतं. म्हणजे बघा मग त्याच कारणामुळे मग हळूहळू काही काही गावांनी काय केलेलं आहे काही काही गावांनी एक चांगले पर्यटन घर बांधलेले आपण इथं बघू शकतो. म्हणजे काय की जे गावामध्ये राहायला आलेले लोक आहेत म्हणजे आता गावाचे कामकाज कोण बघतो या ठिकाणी बघा गावातलं कामकाज ग्रामपंचायत बघत असतो ग्रामपंचायत मार्फत असाय किंवा तिथे जी महानगरपालिका असेल ज्याच्या अंडरमध्ये तो गाव आला असेल तर त्या किंवा तिथं नगर परिषद वगैरे असते त्यांनी काय केलेलं आहे अशा प्रकारचे घरं बांधलेले आहेत आणि त्या अशा प्रकारच्या घरामध्ये म्हणजे जे लोक 2 दिवस 3 दिवस 8 दिवस जर राहायला आले असतील तर त्यांना या अशा प्रकारच्या घरामध्ये राहायला देतात आणि त्यांना तो त्यांची जी क्युरियोसिटी असते किंवा त्यांना जे कुतूहल असते ते तिथे पूर्ण केले जातात. राईट सो Yeah, so this was all about and this was all about this thing apan yacha baddal apan janun ghetlele okay so kasha pramane agro tourism he develop jhala ne kasha prakar agro tourism mhanje kay krushi paryatan he kasha pramane bahar ala krushi paryatan kasha pramane bahar ala mhanje krushi paryatan hi ek navin yojana kasha pramane ali astitva jhali tya baddal apan janun ghetlele theek hai ata apan baghuto market baddal ata janun ghetlo baga कृषीबद्दल तर आपण जाणून घेतलेलं आहे मार्केटिंग सिस्टम कृषीबद्दल आपण जाणून घेतलं म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये कोणत्या कोणत्या ऍग्रिकल्चरमध्ये म्हणजे कोणत्या कोणत्या फार्ममध्ये कोणत्या कोणत्या शेतीमध्ये कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्स घेतले जातात त्याबद्दल आपण जाणून घेतलं बघा या पूर्ण संपूर्ण लेसनमध्ये आपण काय काय जाणून घेतलं ते आपण बघूया. बघा फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव गेट टू नो अबाउट आपण सर्वात प्रथम काय जाणून घेतलंय आपण सर्वात प्रथम जाणून घेतलेलं की शेतीमध्ये कोणते कोणते व्यवसाय येतात. सेकंड आपण जाणून घेतलं की कोणत्या कोणत्या व्यवसायाला काय काय नाव आहे. तिसरं आपण जाणून घेणार आहे की शेतीचे प्रकार कोणते. एक आपण बघितलेले कमर्शियल फार्मिंग दुसरं आहे दुसरं आपण इंडिव्हिज्युअल फार्मिंग बघूया आपण नॅनो नॉर्मल फार्मिंग बोलतो. फोर्थ आपण बघितलेलं केमिकल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. फिफ्थ आपण बघितलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे राईट. ह्या सगळ्यांच्या गोष्टी बघितल्यानंतर आपण पाचवी गोष्ट अशी बघितली आहे की आता बघा आता इथून या सगळ्या गोष्टीवरून आपण काय बघितलं की प्रोडक्शन बघितलं आहे. या सगळ्या गोष्टीवरून आपण प्रोडक्शन म्हणजे उत्पादन घेतलेलं आपण बघितलेलं आहे. तर उत्पादन जर आपण घेतलं परंतु विक्रीसाठी तर काही ना काही तर गरज लागेलच राईट. तर विक्रीसाठी आपण आता बघणार आहोत मार्केट म्हणजे जे काही उत्पादन आपण घेतलेलं आहे जे काही उत्पादन जे काही पिकं आपण पिकवलेलं जे काही पिकं आपण ते आपण विपणन म्हणजे काय मार्केटिंग सिस्टम बद्दल आपण बघणार की आता ते त्यांचं ते कशा प्रकारे काम करतात ते आपण बघणार आहोत. बघा शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यकता असते. ज्याप्रमाणे आपण आता या कोविडच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण एक वर्ड नेहमी ऐकलेलं आहे एपीएमसी. एपीएमसी मार्केट स्टँड फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मार्केट. बेसिकली आपण त्याला बोलत होतो ऍग्रो प्रोडक्ट मार्केटिंग प्लेस बेसिकली आपण त्याला बोलत होतो. म्हणजेच काय की त्याला कृषी बाजारपेठ सुद्धा आपण त्याला कृषी उत्पादन बाजारपेठ समिती असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो राईट. सो त्याच्यामध्ये काय होतं ते एक अशा प्रकारची एक जागा असते की त्याच्यामध्ये सगळे आपले शेतकरी असतात सगळे शेतकरी येतात आपला जो माल आहे तो तिथं विकतात आणि तिथून मोबदल्यामध्ये त्याच्यानं मोबदला मिळून प्राप्त करून ते म्हणजे नफा मिळून ते म्हणजे नफा हे ते मिळवत असतात राईट. सो त्यालाच आपण काय म्हणतोय तर विपणन संस्था म्हणजे मार्केटिंग सिस्टम आपण म्हणतोय. मीन्स वॉट की जी फार्मर कम्स विथ देअर प्रोडक्ट in that market he sell that everything and it goes with the and he comes out with the profit or with the profit making म्हणजे तो काय करतो की आपले जे काय प्रोडक्ट आहे तो त्या शेती त्या जागेवर आणतो सगळा माल विकतो म्हणजे जेवढा त्याला माल विकायचा तेवढा माल तो विकतो त्याच्यातून नफा प्राप्त करून म्हणजे जास्तीत जास्त असे कोणते जास्तीत जास्त नफा प्राप्त करायचा तो प्रयत्न करतो आणि बाहेर निघतो राईट. त्यालाच आपण काय म्हणतो विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग सिस्टम. बघा
भारतासारख्या देशाच्या व्यवस्थेचे महत्व खालील प्रकारे स्पष्ट आहे. अँड बघा, वाय द इंडिया इज द ओनली इंडिया इज द कंट्री वेअर द दिस मार्केट सिस्टम इज टू मच इम्पॉर्टंट. भारतासारख्या देशामध्ये अशा प्रकारचे सिस्टम किंवा अशा प्रकारचे व्यवस्था ही का खूप महत्वाची आहे? बिकॉज इंडिया इज द ऍग्रियल कंट्री, ऍग्रिकल कंट्री, किंवा भारत हा शेतीजन्य और शेती कृषीजन्य किंवा शेती करणारा देश आहे. बघा म्हणजे भारतातले जास्तीत जास्त लोक काय करत असतात, शेती करायला आपण बघू शकतो. म्हणून म्हणून ह्या काही पॉईंट्समुळे आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे शेत हे जे मार्केट आहे हा जास्तीत जास्त इम्पॉर्टंट, त्याचं महत्व अल्टिमेटली जास्त होत जाते. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत बघा. भारतातील शेती हा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे. सर्व शेतकरी संघटित नाही. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे शेतमालाचे विपणन स्वतः करू शकत नाही. त्यामुळे शेतीचे उत्पादन ग्राहकापर्यंत उपलब्ध करून देण्याचे तालुका पातळीवर कृषी उत्पादन बाजार समित्या म्हणजे ज्याला आपण एपीएमसी मार्केट म्हटलेलं आहे, हे तिथे प्राप्त करण्यात आलंय. या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापाऱ्यांना विकतात. नंतर शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याच्या योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहपेठ, सहकारी संस्था इत्यादी मदत इत्यादीची मदत होते. त्यामुळे दलाल, मध्यस्थ इतरांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते. तशी व्हॉट दे आर सेईंग ते आपण बघूया पुन्हा एकदा बोलूया एकदम बघून पुढे. बघा, ऍग्रिकल्चर इज द इंडिया ऍग्रिकल्चर इन इंडिया इज स्कॅटर्ड ओव्हर द वास्ट एरिया. ऑल द फार्मर आर नॉट ऑर्गनाइज. द मोस्ट ऑफ द फार्मर्स आर इकॉनॉमिकली वीक अँड कॅनॉट मेक देअर प्रोडक्शन ऑन देअर ओन. दॅट्स वाय द सिस्टम ऑफ द ऍग्रिकल्चर प्रोडक्ट सिस्टम ऑफ द ऍग्रिकल्चर प्रोडक्ट अँड मार्केट कमिटी दॅट वी कॉल्ड एज एपीएमसी इज एस्टॅब्लिश ऍट द तालुका लेवल. At this place, the farming bring their products to the sell to the trader. All the farmers produce is perishable. All the farm as the farm product is perishable. There has to be a proper arrangement for make for its sell institute like the farmer organization. The customer societies etc. helps in the in this task and try to protect the farming from the exploitation by the agents, mediators and others. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, येस सो व्हॉट दे हॅव सेड. तर बघा एक फार्मर आहे, तो फार्मर काय करतो. आता बघा भारतासारखा शेतीजन्य किंवा प्रजा शेती शेती जो प्रायमरी म्हणजे भारत एक असा देश आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक शेती करतात. सो व्हॉट वी कॉल्ड ऍज द इंडिया इज द ऍग्रियन कंट्री, राईट. सो जो फार्मर हा काय, ते दे आर नॉट युनायटेड. युनायटेड नाही म्हणजे ते काय एखादे संघटनेत म्हणजे एकत्र आहेत असं नाही. दे आर स्कॅटर्ड म्हणजे ते खूप विखुरलेले, ते पसरलेले. म्हणजे एक शेतकरी असा आहे तर एक शेतकरी तिथला आहे, एक शेतकरी असा आहे, एक शेतकरी असा आहे. म्हणजे भलेही एकाच ठिकाणी चार लोकांची शेती असेल, परंतु हा शेतकरी वेगळा आहे, हा शेतकरी वेगळा आहे, हा शेतकरी वेगळा आहे आणि हा शेतकरी वेगळा आहे. म्हणजे हा वेगळा उत्पादन घेतो, हा वेगळा उत्पादन घेतोय. म्हणजे सपोज हा वीट घेतोय तर हा काहीतरी बाजरात घेतोय, किंवा हा जर हा काय कॉटन घेईल, किंवा हा काय घेईल बेसिकली, हा दुसरा काहीतरी फ्लॉवर वगैरे घेईल. तर अशा प्रकारे हे काय स्कॅटर्ड आहेत, अशा प्रकारे हे काय स्कॅटर्ड आहेत. दे आर नॉट युनायटेड. म्हणजे कसं की आता समजा की एक भले मोठे एखादं गाव आहे, तर एखाद्या गावामध्ये सगळे शेतकरी एकच पीक घेतील असं नाही. तर कोण वेगळं पीक कोण मिरच्या वगैरे करते. म्हणजे त्यांना त्यांची आर्थिक बळ, त्यांचं आर्थिक इकॉनॉमिकली ते कसे. आता म्हणजे समजा सपोज एखादा शेतकरी करा, आता त्याच लँडमध्ये आपण बघूया, जर या शेतकरीकडे जास्त पैसा आहे तर तो वीट लावेल. या वीट वीट म्हणजे काय, गहू बोलते. ओके, वीट म्हणजेच गहू. आणि जर या शेतकरीकडे कमी पैसा असेल तर हा जास्तीत जास्त काय करेल, हा कॉटनकडे जाईल, कॉटन सारख्या याच्याकडे. या शेतकरीकडे जर मध्यम प्रमाणात तर मिरची वगैरे असा करत जाईल. या शेतकऱ्यासाठी सुद्धा जर जास्त बऱ्यापैकी पैसा हा काय करेल, बाजाराकडे जाईल. तर मग ह्याच्यामुळे काय होतं, तर ह्यांच्या इकॉनॉमिकल डिफरन्सेसमुळे एक भले ती जमीन एकाच गावात आहे, परंतु त्याच्यातून येणारा जो प्रोडक्ट आहे, म्हणजे त्याच्यातून येणारा जो उत्पादन आहे हा कसा आहे, वेगवेगळा आहे. त्याच्यातून येणारा जो उत्पादन आहे हा कसा आहे, वेगवेगळा आहे. आणि याच कारणामुळे प्रत्येक ह्याच्यामुळे येणारा जो बेनिफिट आहे हाही काय आहे, वेगवेगळा आहे. बेनिफिट म्हणजे ह्यांच्यामुळे मिळणारा जो काही फायदा आहे, म्हणजे जे काही फायदा आहे तोही शेतकऱ्यांना हा वेगवेगळा असलेला आपण बघू शकतो. तर बघा
बघा, तर ह्याच कारणामुळे प्रत्येक एका तालुका लेवलवर एपीएमसी मार्केट म्हणजे काय, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी, एपीएमसी मार्केट म्हणजे ज्याला आपण कृषी उत्पादन बाजार समिती, कृषी उत्पादन बाजार समिती मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो कृषी, के फॉर कृषी, यू फॉर उत्पादन, बी फॉर बाजार, ओके बी फॉर बाजार, एस फॉर समिती, तर कृषी उत्पादन दॅट इज एपीएमसी मार्केट त्याला आपण बोला. तर हे काय करतात, आता समजा आपण कल्याण तालुक्यामध्ये राहतोय, तर कल्याणच्या आजूबाजूला असणारे जेवढे पण काही शेतकरी आहेत ते काय करणार, तर कल्याण तालुक्यामधला जो एपीएमसी मार्केट आहे जो आपला कल्याण वेस्टला आहे, तो एपीएमसी मार्केट ज्याला आपण बेसिकली दुसऱ्या शब्दामध्ये बैल बाजारचं मार्केट वगैरे, बैल बाजार असं सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे, राईट. तर त्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात, तिथं ते तिथं जे जो हे आहे तिथला जो व्यापारी आहे तो व्यापारीला आपला माल विकतात, आणि तो व्यापारी नंतर काय होतो, तो व्यापारी नंतर आपला आपल्याला माल विकतो, म्हणजे तो जो दुकानदाराला विकत असेल तर दुकानदाराला विकतो, आणि तो त्यानुसार दुकानदाराकडून आपल्याकडे तो माल येतो. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय होतं, हे जस्ट मी एक्झाम्पल देतो, ह्याच्यामध्ये फार्मर आहे फर्स्ट प्लेसला, फार्मर काय करतो, जो ट्रेडर असतो त्याला विकतात, त्याला टीम आपण देऊया, पण दुसरा जो हा कोण आहे, हा सेलर म्हणजे दुकानदार, एस फॉर सेलर, आणि हा आहे सी, सी म्हणजे कस्टमर. तर बघा फार्मर, ट्रेडर, सेलर, कस्टमर, तर हे फार्मर ट्रेडर ही जी एक प्रकारची जी चेन बनलेली आहे, की फार्मर कडून पहिले ट्रेडर कडे जाणार, ट्रेडर कडून पहिले ट्रेडर कडून म्हणतात रिसेलर किंवा सेलर कडे जाणार, मग सेलर कडून कस्टमर कडे येणार, अशा प्रकारच्या चेनी होण्या कारणाने, अशा प्रकारच्या चेन असल्या कारणाने आपण म्हणजे चेन बेसिकली असते, आणि ते आणि ज्या ठिकाणी ट्रेडर, ज्या ठिकाणी ट्रेडर सगळ्या शेतकऱ्याकडून जे सगळं काय माल घेतात त्याला आपण काय म्हणतो, एपीएमसी मार्केट त्याला असं म्हणतो, त्यालाच आपण एपीएमसी मार्केट आता म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये बघा, तर या एपीएमसी मार्केट एपीएमसी मार्केट किंवा आपण जे ट्रेडर बद्दल आपण बघूया, तर हे ट्रेडर काय करू शकतात, तर ट्रेडर हे ट्रेडर किंवा दुसरे जे लोक आहेत ते शेतकऱ्यांकडून कमी बोलतात ना, शेतकऱ्यांना पिळू शकतात, म्हणजे समजा की जर त्याचं पिळू शकतात, म्हणजे त्याचं शोषण करू शकतात, शोषण करू शकतात म्हणजे काय, की त्याच्याकडून जास्त उत्पादन हे कमी पैशामध्ये विकत घेऊ शकतात, तर अशा प्रकारचे अशा प्रकारची जी घटना घडते त्याला शोषण करणं असं म्हणतात, म्हणजे एक्सप्लॉइट, जे बेसिकली एक्सप्लॉइट दी फार्मर, दे कॅन एक्सप्लॉइट द फार्मर, ज्या घटनेमुळे वेगवेगळे जे वेगवेगळे जे समिती आहेत हे पुढे काय करतात, पुढे येऊन फार्मरला प्रोटेक्शन देतात, की जेणेकरून ट्रेडर्स यांचा एक्सप्लॉइट करू शकणार नाही, जेणेकरून हे लोक म्हणजे जे व्यापारी आहे ते शेतकऱ्यांचं शोषण करू शकणार नाही, आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे समिती आहेत, कोणते कोणते समिती आहेत दॅट वी विल सी, म्हणजे कोणते कोणते ऑर्गनायझेशन ते आपण, सो दिस आर द ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन म्हणजे कन्झ्युमर सोसायटीज, द फार्मर्स ऑर्गनायझेशन, द इन्स्टिट्यूशन लाईक फार्मर्स ऑर्गनायझेशन, कन्झ्युमर सोसायटी, हे त्यांना हेल्प करतात, जेणेकरून जे एजंट आहे, जे मेडिएटर आहे, जे ट्रेडर आपण जे बोललो ते त्यांचं शोषण करणार नाही किंवा शोषण त्यांचे करू शकणार नाही, अशा प्रकारचा सिनेरियो आपण बघू शकतो. आता पुढे बघूया, द सम ऑफ द, पुढे आपण बघणार, द सम ऑफ द फार्मर प्रोड्यूस इज डायरेक्टली यूज बाय द इंडस्ट्रीज एज अ रॉ मटेरियल. तर बघा हा एक दुसरा पॉईंट आहे, पण त्याच्यावर एक पॉईंट आपण बघणार आहोत, की तो पॉईंट त्यांनी काय म्हटलं आहे, ऍज द फार्मर ऍज द फार्म प्रोड्यूस आर पेरिशेबल, म्हणजे ते नासवंत असतात, की जास्तीत जास्त आता बघा भाज्या वगैरे जर प्रोड्यूस केले तर भाज्या हे जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस किंवा जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवस टिकणार, परंतु नंतर हळूहळू ते काय होणार असतं, कुजायला लागतं, ते काय होतं, सडायला लागतं, म्हणजे त्याच्यामुळे काय म्हणतोय आपण, ह्याच्यामुळे आपण म्हणतोय की जे फार्मर प्रोड्यूस जे काही शेती उत्पादन आहे हे काय आहे, ते खराब होण्या खराब होऊ शकतात, ते काय असं ते काय एकदा घेतलं तर ते तसेच राहतील असं नाही, तर ते काही दिवसानंतर 8 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर ते खराब होऊ शकतात, इवन कडधान इवन धान्य वगैरे जे असेल ते सुद्धा खराब होतात, म्हणजे गहू वगैरे तांदूळ वगैरे हे सुद्धा खराब होतात, राईट. सो ह्याच्यामुळे त्यांचे त्यांना व्यवस्थित त्यांना मॅनेज करणे हे गरजेचं असतं, हे गरजेचं असतं, हे सुद्धा गरजेचं आणि हे सगळ्या फॅसिलिटीज बेसिकली एपीएमसी मार्केट एपीएमसी किंवा आपण ज्याला आपण म्हटलं कृषी ज्याला आपण म्हणतो कृषी उत्पन्न बाजार समिती हे देत असतात. ओके आता पुढचा पॉईंट त्यांनी काय म्हटलं, पुढचा पॉईंट असतात त्यांनी म्हटलं काही प्रकारचा कृषी माल हा थेट उत्पादनाकडून कच्च्या मालाच्या रूपात जातो, जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होऊ लागलेले आहे. अनेक प्रगतशील शेतकरी हे शेतकऱ्याचं उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याशिवाय
तयार होणाऱ्या मालाच्या सुविधा संबंधी पॅकेज करून विकतात. हॉटेल, मॉल यासारख्या सुद्धा 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 अशा शेतमाला मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. आणि आंतरजालाच्या मदतीने म्हणजे इंटरनेटच्या मदतीने जाहिराती देऊन घेऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो. येस, हा माल विकला जातो. तर बघा आता व्हॉट देअर सेइंग, आतापर्यंत आपण जे बघितलं आतापर्यंत आपण बघितलं होतं की एक कमिटी असते ज्याला आपण म्हटलेलं एपीएमसी, त्या एपीएमसी मध्ये शेतकरी येतो. एपीएमसी, ए पी एम सी. तर व्हॉट यू हॅव लर्न आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण काय रीड केलंय की जो फार्मर असतो तो एपीएमसी मध्ये येतो, एपीएमसी मध्ये येऊन आपला माल विकत असतो, राईट. आता हे जे झाले ते नॉर्मल फार्मर आहे. जे नॉर्मल फार्मर्स म्हणजे काय की हा नॉर्मल फार्मर्स म्हणजे काय, सामान्य शेतकरी जे जास्त अमीर पण नाही आणि जे जास्त गरीब पण नाही, हे लोक अशा प्रमाणात करतात. परंतु जे काही काही जे काही काही प्रगत शेतकरी असतील किंवा जास्त अमीर शेतकरी असतील ते काय करतात की प्रगत मी प्रगत म्हणतो जे सुशिक्षित शेतकरी असतील किंवा सुशिक्षित शेतकरी असतील ते काय करतात, मोबाईलच्या सहाय्याने इंटरनेटच्या सहाय्याने आपला जो माल आहे जो आपला जो माल आहे हा डायरेक्टली फॅक्टरी पर्यंत सुद्धा पोहोचवू शकतात. म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण जर समजा फॉर एक्झाम्पल साखर कारखान्यामध्ये ऊसाचा जास्तीत जास्त गरज असते, तर मग फार्मर काय करतो, तर शेतकरी काय करतो, एपीएमसी मार्केटला न जाता तो डिरेक्टली फॅक्टरीकडे जातो आणि आपला माल विकतो. तिथं आपला माल विकतो आणि त्याच्यातून ते शुगर बनवतात. हा एक पहिला हा एक दुसरा उपाय झाला की जेणेकरून शेतकरी आपला माल विकू शकतो. आता तिसरे उत्पादन असं की तो इंटरनेटच्या सहाय्याने डिरेक्टली इंटरनॅशनली आपला जो माल आहे तो विकू शकतो. इंटरनेटच्या सहाय्याने डिरेक्टली इंटरनॅशनली किंवा नॅशनली सुद्धा तो आपला माल वगैरे विकू शकतो. म्हणजे इंटरनॅशनली सुद्धा आपला माल म्हणजे त्याला आपण आयात निर्यात जे आपण म्हणतो इम्पोर्ट एक्सपोर्ट जे बोललं ते सुद्धा तो करू शकतो. त्याच्यासाठी इंटरनेटचा युज करून म्हणजे आंतरजालचा मदत घेऊन तो करू शकतो. आणि जर नसेल जर समजा 1, 2, 3 आतापर्यंत आता आपण बघतोय चौथा, तर चौथा उपाय हा की तो काय करू तो डिरेक्टली मॉल रेस्टॉरंट म्हणजे ते खानावळ वगैरे असतं, रेस्टॉरंट खानावळ मोठमोठे मॉल मोठमोठे खानावळ ह्या लोकांना सुद्धा भाजी वगैरे यांची तर गरज असते, तो डायरेक्टली त्यांना सुद्धा तो विकू शकतो. तो डायरेक्टली त्यांना सुद्धा तो विकू शकतो. तर अशा प्रकारचे सिनेरियोज, अशा प्रकारचे चार मार्केट फार्मरला उपलब्ध आहे. आणि अशा प्रकारच्या चार वेने म्हणजे अशा प्रकारच्या चार वेने हा म्हणजे असे चार उपायाने तो आपला जो सामान आहे किंवा असा आपला जो माल आहे तो विकू शकतो. तर ज्याप्रमाणे आपला भारतातला शेतकरी करतो त्याचप्रमाणे इतर देशातला सुद्धा शेतकरी अशा चार वेद्वारे तो आपला माल हा विकू शकतो. राईट, सो दिस इज द थिंग अँड दिस इज ऑल अबाउट दी मार्केट. हा मार्केट बद्दल आपण जाणून घेतलेला आहे. आता हा लेसन कम्प्लीट करणार पडेल आणि लेसन कम्प्लीट परिपूर्ण फिनिश करणार आहे. आपल्याला एक ड्युओ सेशन दिला ते आपण एकदा बघून घेऊया, ठीक आहे. तर व्हॉट दे हॅव गिव्हन अस इन द ड्युओ सेशन, द ड्युओ सेशन मध्ये त्याने बोललेलं आहे की इस्रायल इज द मेजर एक्सपोर्ट ऑफ द फ्रेश फार्म प्रोडक्ट. इट इज द मोस्ट ऍडव्हान्स कंट्री एज फार एज द ऍग्रीकल्चर टेक्निकल इज कॉन्सन्ट्रेट. इट हॅज द ऍडव्हर्स क्लायमेट, सेव्हरल स्कॅरिटी ऑफ वॉटर अँड द मोर दॅन द हाफ इज लँड इज ऑक्युपाइड विथ द हॉट डेझर्ट. बट ओव्हरकमिंग दिस द फेवरेबल कंडिशन अँड द पेरिसिनियल leap following the path of modernization of the agriculture, it has taken the giant leap to the field of agriculture. म्हणजे बघा आता हे इस्रायल जर हा आपण जर देश बघितला, इस्रायल बघा त्यांनी काय, इस्रायल हा विविध शेतकरी उत्पादनाचा विविध शेतकरी उत्पादनाचा निर्यातदार देश आहे. हा देश शेती तंत्रज्ञानाच्या जगात पुढारलेला आहे. येथून प्रतिकूल हवामान अर्ध्याहून अधिक क्षेत्रामध्ये पसरलेले वाळवंट पाण्याचं दुर्बळ अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने इस्रायल आधुनिक शेतीचे खास धोरण शेती क्षेत्रात गरुड झेप घेतलेले आहे. म्हणजे बघा इस्रायल हा असा प्रकारचा कंट्री या. सो दिस इज द इस्रायल, हा आपला इस्रायल देश आहे. इस्रायल देशामध्ये जर आपण बघायला गेलो तर हा एक असा देश आहे की ज्याच्याकडून जास्तीत जास्त जो एरिया आहे तो कसा आहे वाळवंटामध्ये. म्हणजे बघा जिथे इजिप्त सुद्धा वाळवंटामध्ये, जॉर्डन बघितला हा देश सुद्धा वाळवंटामध्ये थोडाफार, त्याला इस्रायल हा देश जास्तीत जास्त वाळवंटामध्ये असून सुद्धा, प्लस मेडिटेरियन सी
मेडिटेरियन सी जवळ असो म्हणजे भूमध्य जो समुद्र आपण जो म्हटलंय भूमध्य समुद्र पण जवळ असल्या कारणाने इथला जो वातावरण आहे हा बहुतांश जास्त वेळ गरम असतो. म्हणजे बघा त्याच्यामध्ये गरम असतो म्हणजे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर शेतीसाठी प्रतिकूल म्हणजे प्रतिकूल अशी वातावरण जर आपण बघायला गेलो प्लस त्याच्यामध्ये पाणी पाण्याची कमतरता जास्त प्राण्याची कमतरता जास्त तिथे नद्या नाही पावसाचं पण पाऊस पण एवढा काही जास्त नाही म्हणजे त्याला आपण स्क्रुडिटी ऑफ वॉटर म्हटलेलं म्हणजे पाण्याची कमतरता गरम हवामान वाळवंट पाण्याची कमतरता ह्या तिन्ही गोष्टी असून सुद्धा म्हणजे त्याच्याकडे ओव्हरऑल आपण बघायला गेलो त्याच्याकडे शेती करण्याजोगे जमीन ही नाही किंवा शेती करण्याजोगे परिस्थिती त्याच्याकडे उपलब्ध नाही बट तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती तो मात करून सर्वात गोष्टीवर मात करून तो इस्रायल हा एक कंट्री असा म्हणलेला जो जास्तीत जास्त शेतीचा जो प्रोडक्ट आहे किंवा जास्तीत जास्त शेतीचा जो प्रोडक्ट आहे तो काय करतो तो निर्यात करतो एक्सपोर्ट करतो. म्हणजे जर आपण बघितलं की शेतीचा माल हा जास्तीत जास्त कोणत्या देशातून बाहेर दुसऱ्या देशामध्ये विक्रीला जातो तर त्यांच्यामध्ये इस्रायल देश हा काउंटर मीन्स इफ यू टॉक अबाउट इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट म्हणजे जर आपण आयात निर्यात बद्दल बोलू आयात म्हणजे काय की सामान आणणे इम्पोर्ट म्हणजे काय की बाहेरच्या देशामधून सामान आतल्या मध्ये आणणे आणि एक्सपोर्ट म्हणजे काय की आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये सामान विक्रीसाठी नेणे. तर हा जो एक्सपोर्ट सिस्टम आहे हा इस्रायल हा जास्तीत जास्त कंट्री इस्रायल हा जास्तीत जास्त शेतमाल एक्सपोर्ट करणारा कंट्री बनलेला आहे. भले त्याच्याकडे व्यवस्थित हवामान वगैरे नाही तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी मात करून हे एक उंच भरारी त्यांनी जायंट लीप घेतलेली वी कॅन सी. ठीक आहे, सो दिस इज द थिंग. म्हणजे बघा एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण जर युज केलं किंवा एक व्यवस्थित ऑर्गॅनिक फार्मिंग जर आपण केलं त्यांनी म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑर्गॅनिक फार्मिंग आणि प्लस एक न्यू आयडियाज या सगळ्या जर आपण कन्सेप्ट जर क्लिअर केले सगळ्या जर कन्सेप्ट आपण जर ऍड केले तर वी कॅन ऑल्सो टेक अ ग्रेट हाईट इन द फार्मिंग. म्हणजे आपण सुद्धा शेतीमध्ये जास्तीत जास्त उंच भरारी घेऊ शकतो. म्हणजे शेती हा एक व्यवसाय असा खराब आहे असं अक्षर मोहित नाही. शेतीमध्ये शेती हा एक असा प्रकारचा व्यवसाय ज्याच्यामध्ये जर इफ वी म्हणजे पारंपरिक शेती म्हणजे वर्षानुवर्ष एकच काम करतोय हे जर करण्याच्या ऐवजी जर आपण काही थोडे इनोव्हेशन म्हणजे थोडे एक नाविन्य थोडे एक नवीन कल्पना थोडे सायन्सची हेल्प म्हणजे विज्ञानाची हेल्प त्याचप्रमाणे संगणक इंटरनेट यांची मदत करून जर आपण आपला जो माल आहे हा कोणता तरी म्हणजे थेट बाजार म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणी आपण विकणे अशा प्रकारचे जर मेथड्स आपण युज केले अशा प्रकारचे मेथड किंवा अशा प्रकारचे काही वेज जर अशा प्रकारचे आपण रस्ते आपण जर निवडले तर आपल्याला नक्कीच शेती म्हणून चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणे आपल्याला काय म्हणतात त्याला लाभ होऊ शकतो बेनिफिट वी कॅन गेट द मोर अँड मोर बेनिफिट विथ अदर वेज ऑफ द ऍग्रिकल्चर राईट. सो सी what is the thing म्हणजे मी काय म्हणत आहो की बघा काय आपल्याकडे जास्तीत जास्त लोक हे पारंपरिक शेती करतात म्हणजे तेच सिस्टम त्याच जमिनीवर तेच उत्पादन ते घेत असतात. त्याच्यामुळे काय होतं एकतर पहिली गोष्ट उत्पादकता कमी होते आणि त्या पिकाचा दर्जा सुद्धा कमी होतो. परंतु जर आपण एक सर्क्युलर मेथड म्हणजेच काय की म्हणजे आज आपण हा पीक घेतोय नंतर थोड्या वेळाने आपण दुसरा पीक घेतोय तर इसके वजह से क्या हो सकता है तर ह्याच्यावरून काय होते त्याची फर्टिलिटी आहे म्हणजे त्या शेतजमिनीची उत्पादकता आहे ते सुद्धा टिकून राहील आणि आपल्याला उत्पादन सुद्धा जास्त भेटू शकतं. दिस इज द थिंग दॅट्स वाय एव्हरीवन इज सेड आपण सगळेजण सगळ्यांनी लक्षात ठेवा की शेती हा व्यवसाय खराब नाही जर आपण नीट केलं व्यवस्थित केलं इनोव्हेटिव्हली केलं आणि व्यवस्थित मॉडर्निटी म्हणजे इनोव्हेटिव्हली ऑर्गॅनिक मॉडर्निटी आणि सेलिंगसाठी जर आपण इंटरनेट वगैरे म्हणजे माल विकण्यासाठी जर आपण इंटरनेट वगैरे ह्याचा वापर केला तर डेफिनेटली जर शेती फार्मिंग हा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकते. इट कॅन मेक यू म्हणजे आपल्याला एका नोकरीपेक्षा किंवा आपल्याला एका व्यवसायापेक्षा चांगला उत्पादन देण्याची क्षमता ही शेतीकडे नक्कीच आहे. चांगल्या क्षमता ही शेतीकडे नक्कीच आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द शेती अशा प्रकारे आपल्याला शेती आहे. ठीक आहे, ह्याचा जो एक्सरसाइज आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा. हा जो एक्सरसाइज आहे यू हॅव टू कम्प्लीट इट फिनिश इट आणि ह्याच्यातलं काही जे डाऊट्स वगैरे असेल यू हॅव टू आस्क तुम्ही विचारा. प्लीज काही डाऊट वगैरे असेल तुम्ही विचारा
आणि या त्याचं ह्याच्यासोबतच त्या एक्सरसाइज सोबतच आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे या ऍक्टिव्हिटी बद्दल इथे आपल्याला दिलेलं आहे, त्या ऍक्टिव्हिटी बद्दल हे रीड करून ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करा आणि आपल्याला हे सुद्धा होमवर्क म्हणून कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड दिस लेसन. इन केस नो फॉर एनी डाऊट यू जस्ट आस्क मी. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला लेसन रीड करायचं आहे, सेकंड हा व्हिडिओ परत एकदा बघा काही डाऊट वगैरे असेल तर, अँड देन आफ्टर दॅट इन द थर्ड पोझिशन ह्याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. डायरेक्टली एक्सरसाइज सॉल्व्ह करायला स्टार्ट करू नका, फर्स्ट रीड दॅट, फर्स्ट अंडरस्टँड दिस लेसन अँड देन यू जस्ट गो फॉर दी सॉल्विंग द एक्सरसाइज. ऑलराइट, आय होप यू अंडरस्टँड द लेसन. इफ यू हॅव एनी डाऊट यू गाईज कॅन आस्क.